अमळनेर मधून एक मोठी बातमी समोर येते। अमळनेर मध्ये 36 वर्षीय कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू झालेला आहे। तर जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूदर असल्याची माहिती समोर येते आणि त्यातच पुन्हा एकदा जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये कोरोनामुळे सातवा मृत्यू झालेला आहे। जळगाव मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 85 वर पोहोचलेली आहे। तर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 14 बळी गेलेले आहेत। अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर। नितीन, जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एकीकडे वाढतोय तर दुसरीकडे मृत्यू दर देखील अधिक आहे आणि त्यात पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झालाय, काय अधिक माहिती? निश्चितच अमृता, दररोज जिल्ह्याची चिंता वाढवणारी अशी बाब लक्षात येत आहे। जिल्ह्याचा संपूर्ण राज्यामध्ये मृत्यूचा दर जर पाहायला गेला तर 30 ते 35% जास्त या ठिकाणी आढळून येत आहे। यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसाआधी राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाची एक अहवाल देखील मागवण्यात आला होता की तुमच्या जिल्ह्यातील मृत्यूचा दर हा जास्त आहे, यावर काय कारणे आहे। यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे मृत्यूच्या दराबाबत विविध कारणे राज्य शासनाला सादर करण्यात आली होती। मात्र आपण एकत्रित विचार केला तर या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जवळपास वयोवृद्धांचा मृत्यू होण्याचे चिन्ह जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये आपण बघितले। मात्र जिल्ह्यात कुठेतरी 36 वर्षीय तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झाल्याने अत्यंत चिंता जिल्ह्याची वाढली आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास हा तरुण मृत्यूमुखी पडला। अंबनेर येथील हा तरुण आहे 36 वर्षीय आणि जवळपास मृत्यूची संख्या जिल्ह्याची बघायला गेले तर 14 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि यामध्ये अंबनेर तालुक्यातील जवळपास 7 पॉझिटिव्ह कोरोनाबाधित मृत्यू पडलेले आहेत जवळपास। आणि अंबनेर तालुका हा जिल्ह्याचा हॉटस्पॉट बनला असून जवळपास 46 रुग्ण अंबनेरात असून जिल्ह्यात आतापर्यंत 85 इतकी रुग्णांची संख्या या ठिकाणी झालेली आहे। जिल्हा कुठेतरी रेड झोन कडे असताना 100 कडे वाटचाल करताना जिल्ह्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। अमृता, नक्कीच नितीन, आणि जळगाव मधल्या सगळ्या परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट तुम्ही केलाय, अधिक आढावा घेतलाय, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संक्रमणातून कोरोनाबाधितांचा आकडा कुठेतरी वाढू शकतो आणि हा मृत्यू दर देखील वाढू शकतो, ही भीतीही आता व्यक्त केली जात आहे, याबद्दल काय सांगाल? निश्चितच कुठेतरी 35% जास्त हा मृत्यूचा दर वाढत चालला आहे। दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडाही या ठिकाणी वाढत चालला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी 5 मे पासून काहीसे जिल्ह्यातील दुकाने वाईन शॉप यांना परवानगी दिल्याने गर्दीचं प्रमाणही कुठेतरी वाढताना दिसत आहे। त्यामुळे 11 दिवसेंदिवस 20, 25, 5, 10 ह्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत या जिल्ह्यामध्ये पाहावयाचं आहे। तिथे वातावरण तर प्रत्येक नागरिकांमध्ये आहे, मात्र गर्दी कुठेतरी थांबायचे नाव घेत नाहीये। त्यामुळे हा मृत्यूचा दर किंवा मृत्यूचा आकडा किंवा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा कुठेतरी वाढतानाचे चित्र या ठिकाणी दिसणार नक्कीच। नक्कीच नितीन, धन्यवाद या माहितीसाठी। तर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 14 बळी गेलेत आणि त्यात वयोवृद्ध नागरिकांसोबत आता युवकांना देखील कोरोनाची लागण होते। 36 वर्षीय तरुणाचा अमळनेरमध्ये कोरोनानं मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आता जळगावकरांची चिंता देखील वाढलेली आहे। प्रशासनासमोर हा आकडा नियंत्रणात ठेवण्याचं एक मोठं आव्हानही निर्माण झालं आहे।